हॅलो फ्रेंड्स, अड्डा 247 मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज सकाळी पेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे, पिगॅसस स्पायवेअर, एक जासूसवालं एक स्पायवेअर आपल्या मोबाईलमध्ये अचानक कसं येतं ह्याच्याबद्दलची एक चर्चा आलेली आहे. आपण हे जाणून घेऊया, हे कोणी डेव्हलप केलं तर ते इस्रायल सायबर आर्म्स फर्म्सचे एक NSO ग्रुप आहे, म्हणजे इस्रायलमधला एक सायबर अटॅकवाला ग्रुप आहे, त्यांनी तो क्रिएट केलेला आहे. ते काय करतं तर iOS आणि अँड्रॉईडवाली जी सिस्टीम आहे त्याच्यावर ते डिरेक्टली सिक्रेटली इन्स्टॉल केलं जातं. ओके, आणि आपलं जे सिस्टीम आहे, आपलं जे मोबाईलचं व्हर्जन आहे, आपलं जे अँड्रॉईडचं सॉफ्टवेअर आहे, ते डायरेक्टली हॅम्पर केलं जातं. आता हे सगळं करून त्याला काय आनंद मिळतो तर ते SMS आणि आपले ईमेल्स, आपलं जे सिक्रेट मटेरियल आहे ते रीड केलं जातं. आपल्या आपला कॉल जो असेल, आपल्याला आलेला कॉल समोर ऐकू येऊ शकतो. त्याच्यानंतर स्क्रीनशॉट्स घेतल्या जातात. त्याच्यानंतर आपण जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ठेवलेले ते डिरेक्टली शेअर केल्या जातात. आपलं कॉन्टॅक्ट, आपलं ब्राउझिंग हिस्ट्री हे सगळं केलं जातं. आणि हे सगळं प्रपंच त्यांनी का केलं आहे तर ग्लोबल लेवलचे जे लीडर्स आहेत किंवा आपले जे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांना हॅम्पर करायचं आहे, त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन करायची आहे. दिस इज अ नॅशनल सिक्युरिटी थ्रेट, त्याच्यासाठी केलेला हा उद्योग आहे. आता ह्याच्याबद्दल जी अधिक माहिती आहे ती आपल्याला लवकरच एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून अँड कीप ऑन स्टडी. ऑल द बेस्ट.